गोळेगाव या गावामध्ये सर्व समाजातील लोक राहतात. त्याचप्रमाणे गोसाई समाज 150 घर 400 मतदान यादीमध्ये आपला अधिकार बजावतात, परंतु त्यांना राहण्यासाठी घर नाही. घर नसल्यामुळं गारपीटमध्ये 65 वर्षाचा म्हातारा मेला, त्यांचा पंचनामा किंवा त्याला अजूनही घर मिळाले नाही. त्यांची 62 वर्षाची म्हातारी घरात राहते. पंचनामा झाला काय तो गारपीटामध्ये जो म्हातारा मेला त्याची तुम्ही कोण आहे? गारपीट झाले, म्हातारा मेला, पाऊस पाऊस पडला, त्याला घर नव्हतं, काय नाही, घर उघडाच होता, एवढीच बारीक होती. आमच्या गावात अडचण आहे की आम्हाला घरकुल नाहीच, अजिबात मिळालेच नाही. म्हणजे कधी मिळाले आम्हाला? इंदिरा गांधीच्या काळातच आम्हाला फक्त जागा दिलेली, तेव्हापासून आम्हाला घरकुलाचा लाभ भेटलेला नाहीच. आम्ही पावसामध्ये कसं बी आम्ही आजची कशी जिंदगी घडतो आमची आम्हाला माहिती आहे. भिक्षुक मागून खाणारे लोक आहे. आम्हाला राहायलाही घर नाही, एक शेती नाही, बाडी नाही, काय नाही. आमचे मुलं एवढाले शिकूनही भिक्षुक पुन्हा मागतात, पण आम्हाला राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नाही. तुम्ही इथले रहिवासी आहे, असे ग्रामसेवक सरपंच तुम्हाला सर्टिफिकेट देतात का? ग्रामसेवक देतात आम्हाला, रहिवासी आहे, आम्हाला प्रमाणपत्र हे काय म्हणतात डॅडी मध्ये आमचे नाव आहेत. बरं, प्रयत्न केले का तुम्ही? प्रयत्न केले आम्ही, आम्ही विचारपूसही केलेली आहे. तर आम्हाला काय सांगितलं त्या लोकांनी की तुम्हाला लाभ भेटू शकत नाही. कोणाला? गिरी समाज आहे म्हणून, की मोठा तुमचा समाज आहे. माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी मदत मागते की 150 लोकांचा निवाऱ्यांचा प्रश्न सुटावा, त्यांना घर मिळावे म्हणून जिल्हा प्रमुख यांना कॉल करून घर मिळण्यासाठी मदत करावी. त्यांचा नंबर आहे 0246522361, या नंबर कॉल करून दबाव आणावा. मी राधिका चिंचोलीकर, बोळेगावातून, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्ड साठी.